माणसाने अत्याचाराचा कळसच पार केला आहे, कारण की पुन्हा एकदा नोकरी शोधण्याच्या निमित्ताने मुंबईतील 75 वर्षे वृद्ध महिलेकडे राहणाऱ्या नातेवाईकाकडून तिच्यावरच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. एप्रिल 2016 मध्ये ही घटना घडली होती. ठार मारण्याची धमकी दिल्याने त्या वृद्धेने याबाबतची तक्रार दाखल केली नव्हती. मात्र ऑगस्ट 2018 मध्ये त्या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर निजामुद्दीन रहिमान या 35 वर्षीय अभियंत्याला बेंगलोरमधून विमानतळावर अटक करण्यात आली. तामिळनाडूमध्ये धर्मपुरीमध्ये एका कंपनीत तो कामाला होता. ही कारवाई 6 पोलिसांनी केली आहे. परदेशात नोकरी शोधण्यासाठी मुंबईत काही मुलाखती आहेत असं सांगत लांबचा नातेवाईक असलेल्या निजामुद्दीन सुमारे 1.5 महिने आपल्याकडे राहिला होता असं महिलेने सांगितलं. एप्रिल 2000 मध्ये त्याने आपल्यावर बलात्कार केला अशी तक्रार महिलेने ऑगस्ट 2018 मध्ये 6 पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली. तसेच त्याने ठार मारण्याची धमकी दिल्याने आपण आजवर तक्रार दाखल केली नसल्याचे तिने सांगितले.